जोन साहेब जायचे, ते आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी विजय साहेब व्हायचे होते. लोकसभेच्या निवडणुकीला किंवा सगळ्यांच्या वतीने उभे झालेले उमेदवार जाहीर व्हायचे होते. सन्मान व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं घर उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आपण सगळे बंद होते. ही जवळपास शेवटची सभा आहे. तुम्ही सगळा 5 वाजल्यापासून 5 नाही 6 प्रचार बंद होईल आणि 2 दिवसांनी आपल्याला मताचा निर्णय घ्यायचा आहे. तो घेत असताना ज्यांनी आयुष्यभर या कुटुंबाने आयुष्यभर या भागातल्या लोकांची सेवा केली, त्यांची जी अपेक्षा आहे धवलसिंग मोहितो पाटील ज्यांची खून तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याच्यासोबतचं वचन दाबायचं आणि मोठ्या मताने त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये किंवा सगळ्यांचा प्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी पाठवायचं. काही लोक म्हणतात मलाही काही लोक असं म्हणजे की लोकसभा येऊन होती या तरुण माणसाला कसं पाठवता तिथं कोणत्याही वेळी जाईल पाठवायचा. मला अशी गमत वाटते की अशा सरकार लोक कसा करतात. लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत कर्तृत्व आणि समाजाची बांधिलकी या गोष्टी असल्याच्या नंतर वय कधी आरोप फरत नाही. उदाहरण सांगायचं झालं, माझ्या वयाच्या 26व्या वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो. 26 वर्षामध्ये 29 वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री झालो आणि 37व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. तिथं वय काय आजवायला झालं आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे. इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी अकलूजला येत असे. माझे मोठे भाऊ अब्बासाहेब पवार शंकरराव मोहितांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत असे आणि त्या दोघांचे एक वेगळे नात्या संबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या परिसराचा विकास कसा करायचा. आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं. अनेक प्रश्न होते. त्या काळात दुष्काळ असायचा, पाण्याचा प्रश्न असायचा, आणखीन काही गोष्टी जोरधंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची. कारखाना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची. सतत एकच गोष्ट डोक्यामध्ये, विकास विकास विकास, भागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी उभ्या आयुष्यभर केलं. मला आठवत आहे की हे उजनीचं धरण आहे. त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये शंकरराव मोहित यांचा वाटा मोठा होता आणि त्याच्यामागचं कारण हे होतं
की या भागाच्या शेतीला पाणी लावले, नाशियाचा थोडा भाग सोडला, अकलूचा भाग सोडला, मालीनगरचा भाग सोडला, तर या सगळ्या भागात तुम्ही मंगल योजनेचा पंजाब तालुक्याचा सगळीकडे एकच पीक असायचं आणि ते म्हणजे ज्वारी. मंगल योजनेची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळेस हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळेचे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते. त्या कार्यक्रमाला मी हजर होतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं. ते भाषण माझ्या लक्षात कायमचे. भाषण काय केलं की धरण बांधलं इथं त्याच्या आधी ते पाणी चंद्रभागेतनं जायचं, पंढरपूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी सुचायचा, स्नान करायचा आणि पांडुरंगाचं दर्शन करायचं. चव्हाण साहेबांनी भाषण केलं की पांडुरंगा ही तुझी नदी आम्ही या ठिकाणी आजवली, तू आजवली म्हणून आमच्या राग धरणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कारण आम्हाला इथं तुझं पाणी आजवायचंय, तुझी चंद्रभागा आजवायची आहे, उजनीच्या धरणात आम्ही ती आजवणार, कालवे काढणार आणि या भागाची जेवढी स्थिती आहे त्यांच्या शिवाराला पाणी देणार. तुला असं वाटेल की हे धरण आम्ही बांधलं, तुझी नदी आम्ही आजवली, त्यामुळे तुझं दर्शन आम्हाला कसं व्हायचं, तुम्ही काही चिंता करू नका, आम्हाला तुझं दर्शन होईल. आणि हे पांडुरंगा या भागामध्ये जी ज्वारीची पिकं घेतली जातील त्याचं वहार त्याचं कणीस हे वहारदार असेल आणि त्या कणसाच्या ज्वारीच्या दाण्यामध्ये माझ्या भाऊबंधांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल. हे उदाहरण त्यांच्या ठिकाणी दिलं होतं. आज मला चिंता दुसऱ्या गोष्टीची वाटते. मी अनेकदा प्रवास करतो, कधी सोलापूरला जातो, कधी हेलिकॉप्टरमधनं जात असतो आणि खाली उजनी लागली की मला जुन्या गोष्टी आठवतात आणि उजनीकडे माझी नजर गेली तर माझी झोप खराब होती. काय ते पाणी, काय ते त्याच्यामध्ये काय वर्ण काय म्हणतात त्याला वर्ण ते वाहून येतं सगळं. त्या एक दोनदा त्या विजनीचं प्रत्यक्ष पाणी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी घाल त्या बाजूला आणि बघितलं हातामध्ये थोडं पाणी घेतलं त्याचा वास काय येत होता, फिरणं शक्यच नाही, अतिशय गलिच्छ पाणी. आणि असं शिक्षण या ठिकाणी होत असताना एक राज्यकर्ते एकाकाशी असे होते की त्या फाळाने त्यांचं घरदार शेती समृद्ध केली आणि आज वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण, डासाला निमंत्रण, पर्यावरणावर निमंत्रण या सगळ्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये होतात. त्यांचं महत्त्वाचं कारण लोकांच्या हिताच्यासाठी सत्ता वापरायची असते आणि त्या सत्तेनं परिसर बदलायचा असतो याची आठवण आजच्या सरकारला आजच्या राज्यकर्त्यांना यत्किंचिती लागलेली आहे. सरकारामुळे त्यांनी संस्था काढल्या, कारखानदारी फुलं नेली, काय ती शिवगंगा दुधाचा तर व्हायचा राव काय शिवामध्ये सगळं रस्त्याने जाताना फार मुंबईपर्यंत इथलं दूध जातं हे दिसतंय. त्या दुधाने शेतकऱ्याला जोडधंदा दिला, शेती सुधारायला मदत झाली, उत्पन्नाचं साधन झालं, अशा अनेक गोष्टीच्या काळाच्या या नेतृत्वाने तयार केल्या आणि भागाचा चेहरा हा त्या ठिकाणी बदललेला आहे. आज या सगळ्या विधायक गोष्टीकडं राज्यकर्त्यांचं यत्किंचिती लक्ष नाही. प्रधानमंत्री आले, नाशिक आले म्हणून तर एक वेळ आहे
की आपण जो चाललेलं निवडणुका लढवतो आहे त्यामुळे देशाचे प्रधानमंत्र्यांना नायशेज तालुका असो, सोलापूर जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, हे सगळे जिल्हे समजाय झाले. आम्ही ऐकायचं पूर्वी की कधीतरी वर्षातनं 10 वर्षातनं नेहरूंची एखादी सभा ही सोलापूरला असायची. आता प्रधानमंत्री अथर्वदयाला येत आहेत. हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो. पण आम्ही व्यक्त हल्ली जाहीर असलेल्या निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे अथर्वमंत्री आहे. जर अथर्व असं येणारच म्हणून कळलं, एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही गडबडीत आहोत का, तर प्रधानमंत्र्यांची आणखी एक चक्करीच आहे. या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका, तुम्ही विमानाने येऊ नका, तुम्ही तुमची गाडी घेऊन या. आमचे रस्ते तर निघत होते, ते रस्ते सुधारल्या त्याचा उपाय त्या ठिकाणी होईल. आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय, काय त्यांनी केलं? कुठल्या देशाचा प्रधानमंत्री हा सगळं देशाचा असतो, देशाच्या हिताचा विचार करत असतो. आम्ही लोकांनी, मी केंद्र सरकारमध्ये 10 वर्ष काम केलं, त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होतो. माझ्या आधी यशवंतराव चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते. आम्ही लोकांनी काय केलं? आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने काढले, पण एकट्या महाराष्ट्रात काढले नाही, ते सर्व देशाच्या अनेक राज्यात काढले. तिथल्या सर्व मुलांना हाताला काम दिलं आणि विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी वाजवत असली याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली. आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नाही गुजरातचा, अनेक प्रकल्प. एक जगाची उलटी टेलिफोनची कंपनी, त्यांनी तळेगावला जागा घेतली पुण्याच्या जवळ, 80,000 मुलांना काम देणार होतं. सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची फॅक्टरी हलवली गुजरातमध्ये. एक औषधाची फॅक्टरी रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती, त्या ठिकाणी 10,000 लोकांना काम देणार होतं. सत्ता बदलली मोदी साहेबांच्या राजकीमध्ये, ती औषधी कंपनी रायगडमध्ये हलवली आणि गुजरातमध्ये गेली. कुठल्याही महत्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार आणि ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला करतात. गुजरात हे आमचा भाऊ आहे, गुजरातचा विकास होऊ नये असं मी म्हणत नाही, पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याचं घरदार उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम बंद करायचा आणि तो दुसऱ्याकडे हलवायचा, ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत नाही आणि ते काम आज मोदींच्या काळामध्ये होत आहे. आणि त्यामुळे आज त्यांच्या संबंधी आज मुलं अवघड झालेले. आज मी बघतो मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे असत्य बोललं. प्रधानमंत्री कधी खोटं बोलत असतो, साधारणतः असा समज होता आणि नाहीच्या गोष्टी सांगायच्या. आजीच्या वक्त्यांनी सांगितलं, काही उदाहरणं दिली त्याची काही. आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधी होती का कर, आणखीन कोण होती का कर, राहुल गांधीचा उल्लेख शहा जादे म्हणून कर. अरे होती गमत आहे काच, राहुल गांधींनी तुमचं काय घडलं माझं? आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊ पाहतोय. कन्याकुमारीपर्यंतपासून काश्मीरपर्यंत चालत गेला, जाताना रस्त्याने जे भेटतील त्यांच्याकडून त्यांची स्थिती समजून घेतली. तो शेतकरी असो,
मग ते कामगार असो, मग तो आदिवासी असो, कारण त्याच्या डोक्यात एकच विचार आहे की हा देश प्रगतीचा रस्ता कसा न्यायचा, इथली गरिबी कशी घालवायची, इथली बेकारी कशी घालवायची, आणि हे काम करण्याच्या उद्देशी भूमिका आज हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सिया सरकारी टीका शिफारी ही सातत्याने करत आहे आणि त्याच्या एकट्या टीका करत नाही. मधून अजून जवाहरलाल नेहरूंचा सुद्धा टीका करतो. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या जे आयुष्याची 13 वर्ष तुरुंगात घातली इंग्रजांच्या, आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्यानंतर सर्व देशाचा चेहरा कसा बनले यासाठी खासा खाल्ल्या कष्ट केले, जगात भारताचा नाव देखील फळवला, असे हयाच नाही. त्यांना जाऊन 65 वर्ष झाली. आज कशासाठी त्यांना शिवराज करायची, आज कशासाठी त्यांना टीका शिफारी करायची, आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला मूळ प्रश्न समजत नाही आणि नकोच्या गोष्टी सगळं जातात, काही बोलतात. माझी सांगितलं की आया बहिणींना सांगितलं की तुमचं मंगळसूत्र काढून घेते. अरे हे काय प्रधान कशाची भाषा आहे? कोण कोणाचं मंगळसूत्र हाते? एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं नाही ते सुद्धा हे काढून घेते. काय म्हणायचं? प्रधानमंत्रीसारखा माणूस असं बोलतो नाही त्या गोष्टी सांगायच्या. आणि आज लोकांच्या म्हणजे संयम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. न्यायालयाची सत्ता ही लोकांच्यासाठी वापरणं ही जबाबदारी आहे. ही सत्ता वापरतात कशी? त्यांच्या विचाराशी कोणी सहमत होत नाही त्याच्या खचेम आहे. एक दोन संस्था खाल्ले, एकीचं नाव ईडी, दुसरीचं नाव CBI आणि तिसरीचं नाव CIG. आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विरुद्ध कोण भूमी घेत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या बदल्याचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतो. अनेकांच्या खचरे आहे. आज प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खचरे जे आहे ते फक्त 3% राजकीय नेत्यांच्यावर आहेत. अहो 3% म्हणजे काय? समजा 1000 केसेस भरल्या तर 1000 केसेसमध्ये 3% म्हणजे 30 झाली. म्हणजे 30 नेते लोक जे कोणी खासदार असतील, कोणी मंत्री असतील, त्यांना तुरुंगाचा कायदा त्याचा वापर करायचा. आज किती लोक तुरुंगामध्ये? मागच्या 26 मी सांगितलं होतं, राज्यासारखं राज्य आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री आहे, त्यांनी प्रधानमंत्र्यांचं टीका केली मोदी साहेबांच्यावर. आज त्याची काय स्थिती आहे? आज झारखंडच्या तुरुंगामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्याला टाकले. दिल्लीची राजधानी देशाची, तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार. आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लोक येतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात. आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठं आहे ही त्यांनी दाखवली, तसं भाषण केलं. आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये टाकलेला आहे. सत्ता याच्यासाठी वापरायची नसते. हे लोक या ठिकाणी सत्तेवर आले लोकांचा पाठिंबा होता, त्यांचं भगवत होतं. आणि भगवत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज तुरुंगात टाकण्याच्या संबंधीचा निकाल घेतात याचा अर्थ हळूहळू आपण हुकूमशाही करत आलेले. आणि या देशामध्ये एकेकाळी इंग्रजांची हुकूमशाही पाहिली, शेजारच्या पाकिस्तानमध्ये हुकूमशाही पाहिली, बांगलादेशमध्ये हुकूमशाही पाहिली, श्रीलंकेमध्ये हुकूमशाही पाहिली. कुठल्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाहीचं जतन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि काही झालं तर चालेल, पण आम्ही हुकूमशाही या ठिकाणी येऊन देणार नाही. आज हे सरकार, हे मोदी सरकार, त्यांना लोकांच्या अधिकाराच्या संबंधी व्यक्तींची ते असणार नाही. असं तुम्ही मला सांगा, आपल्या राज्यामध्ये
जिल्हा परिषद महत्त्वाची संस्था आहे. विजयदादा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळात. आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्याच का? पंचायत समिती होती, पंचायत समितीची निवडणूक झाली. ग्रामपंचायत महत्त्वाची आहे, त्याची निवडणूक झाली. या सगळ्या निवडणुका का होते? त्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, लोकांचा अधिकार थांबवायचा, मुजबर लोकांच्या हातात सत्ता द्यायची आणि मुजबरांनी देशाचं राज्य करायचं, ही संकल्पना मोदींची संकल्पना आहे. गॅरंटी 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 सांगतात. मोदींची गॅरंटी ही आहे, लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्याच्या संबंधी, लोकांचा आधार संपवण्याच्या संबंधीची. आणि म्हणून त्या सगळ्याच्या संबंधात आपण जागो व्हावे. दुसऱ्या बाजूने काही क्षेत्र शेतीचं क्षेत्र काय शेतीचा झाला असतं? एकदा मला त्यांनी सांगितलं की मला वारावती गाडी म्हणजे या काय विशेष काय काढलं या म्हणजे शेती बघायची. अरे काही लोकांची शेती बघितली, चांगलं बघ, अगदी चांगलं बघे, अभिनंदन केलं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी निवडणुका आल्या आणि निवडणुकीला त्यांचा दौरा होता वारावती वगैरे भागात. आणि आल्याच्यानंतर इतकं चमत्कारिक भाषण केली की या राज्याचं शेतीचं वाटलं शरद पवारांनी केलं, या राज्याचं उसाचं वाटलं शरद पवारांनी केलं. 6 महिन्याच्या पूर्वी देशाच्या शेतीला नवा रस्ता दाखवायचं ऐतिहासिक काम शरद पवारांनी केलं असं म्हणणार आहे. 6 महिन्यात बदलले, त्यामुळे त्यांचा भरोसा हा ठेवता येणार नाही. मला श्रीकुंचे सांगितलं भारतामध्ये आमची धडपड ही आहे की शेतीमालाच्या किमती वाढल्या पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याला जगाची बाजारपेठ मिळाली पाहिजे, इथला माल परदेशात गेला पाहिजे, ते साखर असो अन्य कुठल्या गोष्टी असो, जगाची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि ती ज्यावेळी मिळते त्यावेळी अर्थव्यवस्था सुधारते. आज तुमचा भाग हा परदेशात जाऊन विकला जातो, त्याची किंमत ही परकीय चलनात मिळते आणि त्या चलनामुळे तुमच्या खिशात तुमच्या अकाउंटमध्ये अधिक पैसे येतात. आणि म्हणून हे केलं पाहिजे. मला अभिमान असतो तुम्हा लोकांचा. एक दिवशी इंग्लंडला होतो आणि लंडनला गेल्याच्या नंतर तिथं डिपार्टमेंट स्टोअरमध्ये गेलो आणि सहज फाशी वाचली की या भागामध्ये शेतीचा माल फक्त ठेवला जातो. आणि तो शेतीचा माल ठेवणारा विभाग आहे तो जाऊन बघावं असं मला वाटतं. मी गेलो त्या ठिकाणी, अतिशय चांगली केळी होती आणि त्या केळीवर लेबल होतं लहानसं आणि नाव काय घ्यायचं? जिल्हा सोलापूर. आज आपल्या इंग्लंडमध्ये पाश्चिमच्या देशामध्ये इंदापूर असेल, मार्शियस असेल, पंढरपूर असेल, महाडा असेल, करमाळ असेल, या भागातल्या शेतकऱ्यांनी जी केळी पिकवली ती जगात जायला लागली. हे आमच्या शेतकऱ्याचा बहुमान आहे. आणि असं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायच्याऐवजी त्या निर्यातचे बंधनं घालतात. आणि हा निर्यातचे बंद घालण्याच्या संबंधीचा भाग आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहे. आणि म्हणून आपल्या पुरता मर्यादित विचार करायचा झाला, त्यांच्या हातात मुक्त सत्ता देणं हे देशहिताचं नाही. आणि ते जर करायचं असेल तर उद्या त्या निवडणुकीला जागो व्हावं लागेल, निवडणुकीला त्यांना बाजून ठेवावं लागेल. तो निकाल आमच्या वचन अशा पद्धतीनं जावलं पाहिजे की मोदी सत्तेवर राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बेरोजगार तरुणांचा, आया बहिणींचा, दलितांचा, आदिवासींचा हिच्याचा विचार करणारा जो संघटन असेल त्याच्या फाशीची शक्ती उभी करायची आणि त्यांचा प्रतिनिधी होऊन आज धैर्यशीलची वेळ झाली या ठिकाणी दिली. आपण उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी फार मोठ्या मताने त्यांना विजय करा. मला मी आत्ताच जळगावरून आलो आहे आणि याच्यानंतर त्याच्यानंतर आणखी सातारा आणि त्यामुळे
मी अधिक आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. एवढ्या उन्हात सुद्धा तुम्ही इतके वेळ थांबलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि तिकडे स्टेडियमवर जे बसेल त्या सगळ्यांचा मी अंतकरणापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची लागेल.